चले उठ चल चल सर होता उठते का तो लाल गलू हॅलो काय रे एका गावला ना मसुऱ्यात ठीक आहे ना काढूची येत नमस्कार मंडळी मी शशांक सुभाष ठाकूर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव असा मुक्काम पोस्ट कोकण मंडळी आता मी असं आहे मुक्काम पोस्ट मुसरे डांगवडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग म्हणजे पुन्हा एकदा माझ्याच गावात आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही म्हणत असाल की मेलो स्वतःच्याच गावात पुन्हा पुन्हा फिरतं मग आमच्या गावात कधी येतलो तर मी तुमच्या गावात पण येतले तुमचं गाव पण माझं असा आणि माझं गाव पण तुमचं असा येवा गाव आपलोच असा मंडळी त्याचं झालं असा की डांगवड्यावरचा जो पहिलो भाग होतो त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याने खूप साऱ्या लोकांनी
काही गोष्टी सुचवल्याने की ते आपल्या चॅनलवर दिसा होय डांगमुड्यातली. त्यासाठी ह्यो पुन्हा दुसरो भाग येता. या भागात तुमका माझे डांगमुड्यामधले खूप सारे आठवणी मी तुमच्या बरोबर शेअर करतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचो आमचो सगळ्यांचो आवडतो गणू गणपती गजानन विघ्नहर्ता वक्रतुंड एकदंताय आपण असे प्रेमान प्रत्येक भक्त त्याचं नामस्मरण करत असता. मी तर एका कोकणस्थ असा नाव ठेवीन कारण खऱ्या अर्थानं जर गणपती उत्सव खै मनवत असतील खऱ्या अर्थानं जर त्या देवतेचा वास खै असा तर तो असता कोकणात. आणि म्हणून मी त्या कोकणस्थ म्हणान. तर कोकणस्थ उद्या विराजमान होतलो प्रत्येकाच्या घरात आणि त्याची भक्तिभावे पूजा केली जातली. खूप मोठो उत्सव असता कोकणात तो मी तुमका दाखवतलाय. त्यासाठी जी पूर्वतयारी असता फुलपत्री वगैरे गोळा करणं म्हणजे हरणा असतील शेरवडा असतील तिरडे असतील कांगला असतील कौंडाळा असतील आणि बराच काय काय असतात सुपारीपासून सगळा गोळा करूचा लागता कारण त्याची जी माती असा ती माती सजवूसाठी. तर आता आपण जातो सड्यावर. सड्यावर जाऊसाठी मी पण खूप उत्सुक आहे कारण काय माहिती आहे बऱ्याच वर्षांनी मी सड्यावर जाते त्यामुळे सडो कसो असतात आणि थैले खूप सारे गमती जमते मी तुमच्याबरोबर शेअर करतले. तर आता आपण सड्यावर जाऊया. चला मंडई ह्या एक असा खूप खास असा ठिकाण असा याचं नाव असा श्री क्षेत्रफळ पानवठो असा ज्याका आपण व्हाळपण म्हणू शकतो. आणि ह्या व्हाळाचा अतिशय चवदार पाणी असा गेली कित्येक वर्ष हेले लोक ह्या पाणी पितात. आपले जे लोक असत ना कोकणातील लोक हे निसर्गाक देव मानतात त्याप्रमाणे ह्या व्हाळाची सुद्धा ह्या पानवठ्याची सुद्धा पूजा केली जाता. आम्ही जेव्हा सड्यावर ह्या वाटेन जातो तेव्हा आमका ह्या पाण्याचा आधार असता. सड्यावर जाताना पण आम्ही पाणी पितो सड्यावरना येतानासुद्धा आम्ही ह्या पाणी पितो आणि जी थकान असता सड्यावरची ती आम्ही घालवतो. बऱ्याच वर्षांनी घाटी चढताना थोडा दमाक होता पण माझ्या वांगडा माझो भाव असा दादलो जो तुम्ही पहिल्या भागात बघितला असाल की मी मागा सुपारीच्या पोयावरना खेचत घेऊन गेलो. आणि असा या वयात तरी आपल्याला वाटत असतं की आपण ते दिवस जगायचे पण आपल्याला असं कोण खेचत घेऊन जाऊ शकत नाही परत पोयावरनं. पण माझ्या दादल्यानं त्या केल्यानं असे दादले प्रत्येकानं आपल्या आयुष्यात जपा त्यांना प्रेम देवा. भांडणं तर होत असतात आम्ही पण एकमेकांच्या पोटावर बसतो मारामारी करतो पण पाचव्या मिनिटात आम्ही पुन्हा एकमेकांच्या गळ्यात असतो. तर असे दादले तुम्ही जपा तुमचे भावांभावांमध्ये भांडणं नको करू. दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो दादलो असा ना तो डांगमड्याचो अजय देवगण असा. तुमका दाखवेन मी अजय देवगण कशाक बोलतात. तर खूप मोठो रस्तो असा खूप मोठी पायवाट असाही आणि आता तर ती पायवाट पण तर एवढी चांगली राहिली नाही कारण पहिल्यांदा लोकांची किंवा ढोरांची वर्दळ असायची पण आता तेवढी नसल्यामुळे आता तेवढी निगा राखली जात नाही. खूप ह्यो वैलो सडो असा आणि वैल्या सड्यावर पण तुमका खूप गमतीशीर असे गोष्टी भेटतील ते मी तुमका दाखवतलेच आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे जवळपास 15-20 मिनटं चालल्यानंतर घाटी चढल्यानंतर आता आम्ही सड्यावर पोचलो. आणि सड्यावर वैल्या सड्यावर जर जेव्हा पोचतात ना तुम्ही तेव्हा तुमच्या नजरेस पहिलंच काय पडतात तर असा आमचा देवाचा खांबाड जेका अभिरामना म्हणतात. हय आमचे दसऱ्याचं कार्यक्रम होता त्या व्यतिरिक्त हय गवळदेव होतात. गवळदेवाक तर खूप धमाल असतात. गवळदेवाक आम्ही या हय पूर्णपणे पिंपळ आणि वडाचे हे असत त्यामुळे त्याच्यावर जी लटकण्याची जी मजा असायची ती फुल धमाल असायची. त्या व्यतिरिक्त हय चिंचेचं झाड होता पहिल्यांदा त्यामुळे चिंचे काढू गावात खूप पवित्र ठिकाण असा या त्यामुळे हय बाहेरच चप्पल काढूचा लागता.
ह्या आमचा ब्राह्मणाचा एक पवित्र ठिकाण असा. या ठिकाणावर गवळदेव असतात किंवा दसऱ्याचे कार्यक्रम होतात आणि हय आम्ही खूप धमाल करतो ज्यावेळी आम्ही गवळदेवाक येतो. हय मागर बनवतो गवळदेवाचो आणि सगळे जे शेतकरी बांधव असतात ते सगळे मनोभावे हय श्रद्धेन गवळदेव साजरो करतात. हय मग सगळेजण एकत्र जोग बसतो आणि तुमका आमचे चुली दाखवतो. चुली अजून पण तसेच असत. खूप धमाल असता ज्यावेळी गवळदेव असता अशा निसर्गाच्या ठिकाणी, त्यावेळी मग आम्ही ह्या मोकळ्या माहरानावर क्रिकेट खेळतो. आणि हे जे पारंबे असत या पारंब्यांका लटकत असतो. पूर्ण माळरानावर पहिल्यांदा शेती केली जायची, खास करून नाचणी किंवा भुईमुख सारखे जे धान्य असा ता हय उगवला जायचा. आणि त्यावेळी बरेचसे जण रात्रीच्या वेळी झोपाक खोपी वगैरे बांधून झोपासाठी येत, पण आता आता होणार नाही. बऱ्याच जणांकडे टी व्ही इल्यामुळे मग घराकडेच झोपायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मग शेतीकडे आता बरंच दुर्लक्ष झालं. तर शेतीकडे दुर्लक्ष होण्याचं मेन कारण काय असत तर तो टी व्ही असं. आम्ही बिरामनगडाकडनं निघालो, खालच्या सड्यावर निघालो. खालच्या सड्यावर जरा हरणा वगैरे काढूची असत, तिरडे वगैरे काढूची असत, मग थंना घरात जातलो. आता आम्ही खालच्या सड्यावर निघालो. खालच्या सड्यावर वरच्या सड्यावरणाचा जो व्ह्यू असा ना अप्रतिम असा, तो मी तुमका दाखवते. चला माटीक बांधूक दोर होय असतात ना, ते सुद्धा दोर असे हे निसर्गातसूनच मिळतात. कुमियाचे दोर आहे. भारी वाटा रे, किती वर्ष कोण इला ना. चला यूट्यूबच्या निमित्तान का होईना या वाटेक आज कोणतरी वाट सरू भेटलो. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी जाऊ ना त्या ठिकाणी आमचा क्रिकेटचा एक मैदान असायचा. मग ती रिपकाटाची बॅट किंवा मग चिव्याची दांड्याची बॅट असायची. दगड आमचे स्टंप बनायचे आणि आम्ही खेळाक सुरुवात व्हायची. तसाच आमचा ह्या एक सड्यावरचा ग्राउंड असा, खूप मोठा ग्राउंड असा. खूप जण आम्ही हय क्रिकेट खेळव. बऱ्याच जणांची ढोरा असायची, मग ढोरा हय पूर्ण अशी चराक सोडल्यानंतर मग हय क्रिकेट चालू व्हायचा. त्याचप्रमाणे ह्यो हय मागर असा. या मागराकडे आम्ही काजीने खेळव, त्यामुळे बऱ्याच जणांचो या मागरावर जीव असा. ह्यो मागर आता पडलो, पण एकेकाळी आम्ही हय याच मागरात हय बसव आणि या भिंतीक आम्ही काजी लाव आणि काजीने खेळव. खूप धमाल यायची. सगळं पूर्ण गावातले पोरगे असायचे आणि जी काय भाजी भाकरी असायची ती आम्ही त्या झाडाखाली खाव. त्याच झाडाखाली मी दहावीचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे खूप झाडता माझा जवळचा असा. हय सड्यावर आम्ही बरेचसे हे जे गडगे वगैरे दिसतात हे आम्ही स्वतःच्या मेहनतीन वगैरे बांधलेले असत. मेमध्ये खूप धमाल यायची. वरती सगळे असे काजी असत आणि या काजींमध्ये आम्ही सगळे गावातले पोर काजी ओरबडूक जाव
आणि मग ते काजी आणून बोंडू हाय खाऊ. हे आमचे गावचे एकमेव पोलीस पाटील सोमा ठाकूर. सड्यावर बऱ्याच वेळा त्यांनी काजींमध्ये नंबर काढलेले असत. सड्यावर तहान लागायची, मग तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी टाके बनवले जायचे. ते टाके पाण्याचे मी तुमका दाखवते. आता प्रत्येकजण बाटलीसून पाणी घेऊन येतो, त्यामुळे आता त्या पाण्यामध्ये बेडूक वगैरे आहेत आणि ते पाणी एवढं स्वच्छ नाही. पण जर तुम्ही हो टाको बघितलं असणं तर आतमधून याचो घेर छोटंसं दिसतं, पण आतमध्ये हो तेवढंच लांब आणि रुंद पसरलेलो असा. आम्ही बऱ्याच वेळा या टाक्यामध्ये जेव्हा उन्हाळ्यात उतारतो थोडंसंच अगदी पाणी असतं, त्यामुळे आमका आता माहिती असा. तर असे टाके तुमका प्रत्येक ठिकाणी मैल एक मैल दोन मैल या अंतरावर दिसतील. ह्यो पाट होतो. या पाटान बरेच वर्ष हयल्या लोकांका हयल्या वाटसरूंका जे सड्यावर जातं सड्यावरनं खाली उतरतं त्यांना पाणी दिल्यान. पण आता प्रत्येकाच्या घराकडे वाकडो नळ इलो आणि या पाटाक सगळे विसरले. या पाटातसून पण जा पाणी आहे खूप लांब असत त्याचं झरो त्यांना ह्यो पाट बांधून आणलेलो होतो. थँक्यू बोलन या पाटाक, कारण त्यांनी बरेच वर्ष आमची सेवा केली. थँक्यू पाटा. तिरडो, हरणा, कांगला, शेरवडा, कौंडाळ आणि नारळ, तवसा, आंब्याचं टाळ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओरिया रे बाप्पा मोरिया रे, रिया रे बाप्पा मोरिया रे.
बाजू आता दुसऱ्यांची दुसऱ्या बाजूच्या घरातल्यांची गणपतींची आरती चालू झालेली असता आणि मी अजून गंध गुजरते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हे आता. कैलास राणा शिवचंद्र मौळी, पणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मोरया मोरया मी बाळतानी, तुझीच सेवा करू काय जाणी. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जा जा ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मीठे आरती झाली की काकडी खावा म्हणतो. काकडी घे आणि मग काकडी खाऊया. अगे हो तुझी काकडी खाऊया आम्ही. विघ्नाची वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम नुर्वी पूर्वी जयाची, सर्वांगी सुंदर महाराजा. जशी आज तुझी सेवा चाकरी करतोस त्याप्रमाणे याही वर्षी तुझी सेवा चाकरी केलेली असा. होय महाराजा. बाळगोपाळांच्या अजून काय चूक अपराध झाला असत मकलास करून सुख शांती मिळवून देऊन इथल्यांका तसेच परदेशातल्यांका सुख दे, येस दे बराता कर. दुरावासरा सगळ्यांका सुखी ठेव, येस दे बराता कर. सगळ्यांका कामधंद्या येस दे बराता कर आणि तुझी अशी सेवा चाकरी करून घे रे महाराज. महाराजा Now